नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबईतील रस्त्यावरील चायनीज स्टॉल आणि उपहारगृहांमध्ये बनवण्यात येणाऱ्या चायनीज पदार्थासाठी मृत कुजलेल्या कोंबड्यांचा वापर करण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। अशा ठिकाणी मांसाहार ताण मारणाऱ्या खवयांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने मेलेल्या कुजलेल्या कोंबड्यांची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरुद्धात कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय। या कारवाई अंतर्गत बुधवारी FDA ने JJ पोलीस ठाण्यात एक अज्ञात व्यक्तीविरुद्धात गुन्हा दाखल केलाय। अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार खाण्यासाठी जिवंत कोंबड्यांचा वापर करणे बंधनकारक आहे। मुंबईत नाशिक पुणे आणि इतर जिल्ह्यातून कोंबड्या आणल्या जातात। मुंबईत पोहोचण्यापूर्वी प्रवासात काही कोंबड्यांचा मृत्यू होतो तर मृत कोंबड्यांची महापालिकेच्या मदतीने योग्य विल्हेवाट लावणे विक्रेत्यांना बंधनकारक आहे, पण प्रत्यक्षात मुंबईतील कोंबडी विक्रेत्यांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले। FDA ने यापूर्वी अनेक वेळा कोंबडी विक्रेते आणि मेलेल्या कुजलेल्या कोंबड्यांची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरुद्धात कारवाई केली आहे, पण तरीही ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे। नळबाजार येथे अशा प्रकारे मेलेल्या कुजलेल्या कोंबड्यांची बेकायदा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर FDA ने JJ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती बृहमुंबई FDA चे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली आहे। मेलेल्या कुजलेल्या कोंबड्यांची योग्य विल्हेवाट न लावता विक्रेते त्या दुकानाबाहेर फेकून देतात। काही नागरिक फेकलेल्या कोंबड्या जमा करून गोणीत भरून आसपासच्या चायनीज स्टॉल धारकांना छोट्या उपहारगृहांना स्वस्तात विकतात, असे केकरे यांनी सांगितले। अशा कोंबड्यांचे सेवन करणे मानवी आरोग्यास घातक असते। या कोंबड्यांच्या सेवनामुळे कर्करोगासारखा जीवघेणा आजार होत असल्याचे अनेक संशोधनातून उघडकीस आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या सर्व बाबी लक्षात घेता तसेच नळबाजारामधील अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील कोंबडी विक्रेत्यांविरुद्धात कारवाईसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। या कारवाईत दोषींविरुद्धात कडक कारवाई केली जाणार असल्याचेही केकरे यांनी सांगितले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।